बिल्डरची फसवणूक केल्याप्रकरणी सुहास हुंबरवाडी याला न्यायाधीशांनी 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. गुरुवारी विजापूर नाका पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केलं होतं. सुहास गुरप्पा हुंबरवाडी, मूळ राहणार बेळगाव कर्नाटक, सध्या राहणार सुवर्णरत्न गार्डन सहकारी रचना कर्वे रोड पुणे, याची महापालिकेच्या हद्दवाढ भागात जागा होती. जागेवर महापालिकेचं आरक्षण होतं. आरक्षण काढल्यानंतर जागा सुभाष नागनाथ जाधव व 51 राहणार 26 अ निरापाम सोसायटी विजापूर रोड सोलापूर यांना खरेदी करून देण्याचं ठरलं होतं. मात्र खुल्या जागेवर असलेलं महापालिकेचं आरक्षण काढण्यात आलं नाही, त्यामुळं खुली जागा खरेदी करून देण्याचा व्यवहार पूर्ण झाला नाही. सुहास हुंबरवाडी यानं त्याच्या मालकीच्या जुना सर्व्हे नंबर 312, नवीन सर्व्हे नंबर 130 मधील प्लॉट नंबर 1-6, 63 आणि 64 मध्ये बांधकाम केलेल्या अचल स्क्वेअरमधील शॉप नंबर 2 आणि फ्लॅट नंबर 8 विक्री करायचा आहे असं सांगितलं. सुभाष जाधव यांनी शॉप आणि फ्लॅटची पाहणी केली, ती पसंत पडल्यानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शॉप 50 लाख रुपयांना तर फ्लॅट 35 लाख रुपयांना खरेदी करण्याचं ठरलं. दिनांक 10 फेब्रुवारी 2014 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात साठे खत करण्यात आलं. साठे खत केल्यानंतर संबंधित शॉप सुभाष जाधव यांच्या ताब्यात देण्यात आला. दिनांक 16 नोव्हेंबर 2015 रोजी शॉपची खरेदी सुभाष जाधव आणि त्यांच्या पत्नीला दिली. दिनांक 4 मार्च 2016 रोजी फ्लॅट खरेदी लिहून दिला. सुभाष जाधव यांनी 7-12 उतारा पाहिला असता त्यावर कंसात उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशान्वये फेरबदल करू नये असे स्थगिती आदेश होते. दुसऱ्या कंसात लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव यांचा कर्ज बोजा असल्याचं नमूद केलं होतं. असं असताना बँकेचं बनावट ना हरकत प्रमाणपत्र देऊन सुहास हुंबरवाडी यानं 85 लाख रुपयांची फसवणूक केली असं सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलं होतं. त्यानुसार फसवणूक केल्याप्रकरणी सुहास हुंबरवाडी याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायाधीशांच्या आदेशानुसार सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुहास हुंबरवाडी याला विजापूर नाका पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. दुपारी त्याला न्यायदंडाधिकारी बवरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव यांचं बनावट ना हरकत प्रमाणपत्र सुहास हुंबरवाडी यानं कसं मिळवलं, त्याचे इतर साथीदार कोण, त्याला मदत कोणी कोणी केली, या मुद्द्यांवर तपास करायचा आहे म्हणून सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. शेवटी न्यायाधीशांनी सुहास हुंबरवाडी याला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सुहास हुंबरवाडी याच्या विरुद्ध बुधवारीच 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुसरी फिर्याद दाखल करण्यात आली होती. सोलापुरातील प्रसिद्ध बिल्डर आणि आर्किटेक्ट केदार बिराजदार यांनी याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, त्यावरून सुहास हुंबरवाडी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्याला या प्रकरणात ही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुहास हुंबरवाडी याला तपासासाठी आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे.